या बातमीचे प्रायोजक आहेत अफजान स्वीट्स। भारतामध्ये कधी काळी महिलांना दुय्यम स्थान तर होतच, शिवाय शिक्षणाचे धडेही त्यांना दिले जात नव्हते। कालांतराने यात बदल होत गेला आणि पुढे क्रांतिज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महापुरुषांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारे खुली केली। आज शिक्षणाच्या जोरावर मुली व महिला सर्वच क्षेत्रात मोलाची भूमिका बजावताना दिसून येतात। उच्च शिक्षण क्षेत्रामध्येही महिला अव्वल स्थानी आहेत। मागील 5 वर्षांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पस मधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मुलांपेक्षा मुलींनी अधिक प्रमाणात प्रवेश घेतला। यामध्ये शैक्षणिक वर्ष 2016-17 ते 2020-21 या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकूण 2695 मुले तर 2879 मुलींनी यशस्वी पद्धतीने उच्च शिक्षण घेतलेलं आहे, तर 184 संख्येने मुलींची संख्या अधिक आहे। तर आज संपूर्ण जगात जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत आहे। तर या दिनाच्या पूर्वसंध्येला उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांच्या सन्मानार्थ ही एक चांगली माहिती समोर आली आहे। चूल आणि मूल या प्रथेमध्ये काही काळी अडकलेल्या मुली आणि महिला आज मोठ्या हिम्मतीनं मुलांच्या पुढे जाऊन उच्च शिक्षण घेत आपला झेंडा मोठ्या गौरवानं फडकविताना दिसून येत आहेत। यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये एक महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत बलशाही भारतासाठी योगदान देण्याचं कार्य आज महिला करत आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष 2016-17 445 मुले तर 414 मुली, 2017-18 373 मुले तर 410 मुली, 2018-19 388 मुले तर 456 मुली, 2019-20 624 मुले तर 691 मुली आणि 2020-21 865 मुले तर 908 मुलींनी शिक्षण घेतलं। मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसून येत आहे। तर यामध्ये केमिस्ट्री, फिजिक्स, कम्प्युटर सायन्स, अर्थ सायन्स मधील विविध विषयांचं शिक्षण घेण्यास मुलींनी अधिक पसंती दिलेली दिसून येते। तर 2004 सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाची चांगली सोय सोलापुरात झाली। आज त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्वांनाच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे। कॅम्पस मध्ये सुरुवातीला 5 संकुले व आता 11 संकुले सुरू झाल्यानं विविध अभ्यासक्रमांची चांगली सोय झाली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या ही आता वाढली आहे आणि यामध्ये मुलींची संख्या तुलनेनं अधिक आहे। तर सोलापूर जिल्ह्याबरोबरच उस्मानाबाद, सांगली, सातारा जिल्ह्यातील मुलींनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कॅम्पस मध्ये आज शिक्षण घेत आहेत। आज सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत। महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं ही आनंददायी बाब आहे। शिक्षणाच्या जोरावर महिला प्रगती करू शकतात हे सिद्ध झालं। त्यामुळेच आज अंगणवाडी शिक्षिकेपासून ते पायलट आणि देशाच्या अर्थमंत्र्यापर्यंतची जबाबदारी समर्थ आणि सक्षमपणे महिला सांभाळत आहे। तर महिलांना अधिक प्रमाणात उच्च पदांवर येण्याची गरज आहे। सर्व क्षेत्रात महिलांना करिअरसाठी वाव आहे। आज पुरुषांच्या बरोबरीनं तसेच त्यांच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे महिला काम करीत आहेत। प्राथमिक ते उच्च शिक्षण क्षेत्रात महिलांची कामगिरी ही अभिमानास्पद आहे। इंजिनिअरिंग संशोधन क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटवलाय। महिला या धाडसी असतात। व्यवस्थापनाचे धडे त्यांना कुटुंबातूनच मिळतात, त्यामुळे त्यांच्याकडे व्यवस्थापन कौशल्य चांगलं असतं। महिलांनी उराशी स्वप्न व ध्येय बाळगून त्यासंदर्भात शिक्षण घेत प्रगती साधावी अशी प्रतिक्रिया जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली आहे। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात सुरू झालं आहे अफजान स्वीट्स अँड रेस्टॉरंट ज्यूस गॅलरी। उत्तम दर्जाचा नाश्ता, विविध प्रकारचे स्वीट्स, स्पेशल ज्यूस आयटम एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण अफजान स्वीट्स अँड रेस्टॉरंट ज्यूस गॅलरी। स्वीट मध्ये कुंदा, बासुंदी, जामुन, गाजर हलवा, रसमलाई, सीताफळ रबडी, अंगूर रबडी, मलाई बर्फी, पेढा आदी मिळेल। नाश्ता मध्ये पुरी भाजी, शाबू वडा, बटाटा वडा, इडली वडा आदी उपलब्ध। ज्यूस मध्ये 50 पेक्षा जास्त ज्यूसच्या व्हरायटीज, स्पेशल अफजान फालुदा, स्पेशल अफजान बासुंदी, रॉयल फालुदा, स्ट्रॉबेरी मलाई, सीताफळ ज्यूस, मँगो मस्तानी, स्पेशल खजूर ज्यूस, फालुदा, क्रीम फ्रूट सॅलड आणि आमरस उपलब्ध। खास फॅमिलीसाठी स्वीट, ज्यूस, नाश्ता, खाण्यासाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। झोमॅटो, स्विगी वर घर बसल्या आपला मनपसंद मेनू ऑर्डर करा। या पहा आणि एकदा अफजान स्वीट या दुकानास भेट द्या। अफजान स्वीट्स अँड रेस्टॉरंट ज्यूस गॅलरी, पेंटर चौक, विजापूर वे, सोलापूर।